नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मांदेली फ्राय, म्हणजेच कुरकुरीत मांदेली. ते बनवण्यासाठी मी मांदेली हा मासा घेतलेला आहे. असे मी जवळजवळ 20 मासे घेतलेले आहेत. त्यानंतर मी 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 टेबलस्पून बेसन घेतलंच म्हणजेच चण्याचं पीठ, आणि 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे 1 टेबलस्पून मच्छी मसाला. ह्या मच्छी मसाल्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यानंतर मी घेतलेलं आहे 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर आणि 1/2 टीस्पून हळद. आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी 1/2 चमचा. चवीसाठी आपल्याला मीठ लागणार आहे. आगळ घेतलेलं आहे हा आपण ह्या मच्छीला लावून घेणार आहे, मांदेलीला. आगळ लावल्यामुळे काय होतं की त्याला एक आंबट टेस्ट पण येते आणि त्याचा जो उग्र वास असतो, म्हणजे फिशचा जो उग्र वास असतो, तोही निघून जातो. तर आपल्याला आता सुरुवातीला काय करायचं आहे की मी तुम्हाला आधी ही मांदेली स्वच्छ कशी करायची ते दाखवते आहे. आपण जेव्हा फिश घेतो तेव्हा कोळणीला जर सांगितलं तर ती स्वच्छ करून देते, पण समजा तिला वेळ नसेल आणि तुम्हाला पूर्ण तिने मासेच पिशवीत भरून दिले, मग तुम्ही काय करणार? तर मी काय केलं, अशी जेव्हा मी छोटी छोटी फिश आणते ना, त्याच्यासाठी मी अशी ही कातर ठेवलेली आहे. आणि मग मी काय करते की तुम्ही नीट पाहून घ्या, हा पोटाकडचा भाग आहे, तिथून कट करून मी तिरकी कैची घेऊन डोक्याकडचा भाग कट करून घेतलाय. त्यानंतर हे साईडला पण बाजूबाजूला बारीक केस असतात ते कट करून घ्यायचे. बाजूला कल्ले आहेत तेही मी कट करून घेतलेत. आणि शेवटी हे शेपटी कट करायची. एकदा हात बसला की फटाफट करून होतं. ह्याच पद्धतीने दुसरा फिशही मी कट करून दाखवते. पोटाकडचा भाग कट केलाय, डोक्याकडे भाग कट करून झाला, त्याचा बाजूचा कल्ला कट केला, शेपटी कट केली, आणि हे जे बारीक कडेला केस आहेत ते कट करून घेतले. ह्या माशावर अतिशय पातळ पातळ खवले असतात. अशा पद्धतीने फिश कट करून झाल्यानंतर ह्याला व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचं आपल्याला. मी फिश व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. हा पोटाकडचा जो भाग असतो त्याच्यामध्ये पण व्यवस्थित मी सगळं स्वच्छ करून घेतलं आहे. आता आपण सर्वात प्रथम ही फिश मॅरिनेट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे आगळ घेते. त्यानंतर ही पेस्ट घेतलेली आहे आलं लसूणची. चवीला मीठ घेतलेलं आहे. आगळमध्ये पण मीठ असतं म्हणून मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे, म्हणजे हा छोटा चमचा आहे त्याचा 1/2 चमचा मी मीठ घेतलं आहे. आणि ह्याला आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आलं लसूणच्या पेस्टमुळे आणि आगळामुळे ह्याला एक छान टेस्ट येते, आगळाची आंबटसर आणि आलं आणि लसूणचा चटपटी स्वाद. आपल्या मांदेलीला आलं लसूण पेस्ट, मीठ आणि आगळ लावून झालेलं आहे. याच्यामध्ये आला आपल्याला बाकीचे मसाले पण मिक्स करायचे आहेत. तर काय करणार आहे, मी याच्यातलं अगदी थोडासा मसाला या पिठामध्ये घालून ठेवते. अगदी थोडी हळद आणि अगदी थोडा गरम मसाला. आणि आता हे उरलेले सारे मसाले या मांदेलीला लावून घ्यायचे. आपण या मोठ्या ताटामध्येच काढून घेऊया, म्हणजे व्यवस्थित लावून होईल. आलं लसूणची पेस्ट, मीठ, आगळ आणि हे सारे मसाले लावून ही फिश निदान तुम्ही 1/2 तास तरी व्यवस्थित मुरू द्यायची आहे. मॅरिनेट करून 1/2 तासासाठी
ठेवून द्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळे मसाले नीट मुरतील आणि खूप छान टेस्ट येईल आपल्या फिशला. हे सगळं लावून झालं आहे आणि आपण ह्याला अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आपण हे फिश उचलून बाजूला ठेवूया आणि पीठ तयार करूया ज्याच्यामध्ये आपल्याला फिश घोळवून फ्राय करायची आहे. ही तिन्ही पीठं मी मिक्स केलेली आहेत, गव्हाचं पीठ, चण्याचं पीठ म्हणजेच बेसन आणि तांदळाचं पीठ. आणि याच्यामध्ये मी आता थोडंसंच मीठ घालणार आहे, अगदी थोडं, कारण आपल्याला फिशला मीठ लावलेलं आहे, नाही तर खूपच खारट होऊन जाईल आपली फिश. आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये थोडासा मच्छी मसाला, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. हे पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या. आपले हे पीठही आता तयार आहे. आपली फिश मॅरिनेट होऊन तयार आहे. हिला मी अर्धा तासासाठी ठेवलं होतं मॅरिनेट करून आणि आपलं पीठही तयार आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे, चांगलं कडकडीत तेल तापून मग ते मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे. आणि हे फिश या पीठामध्ये घोळवून फटाफट त्यात तळण्यासाठी सोडायचे आहेत. हे आपण डीप फ्राय करणार आहोत. ह्यांना मी पीठ लावून घेते आहे असं. ह्याला लावून घ्यायचं फटाफट आणि पटकन कढईमध्ये सोडायचे. ह्यांना आपण आता पटकन फ्राय करायला घेऊया. आपलं तेल छान तापलेलं आहे आणि आता गॅस मी सीमवर ठेवला आहे. सीमवर किंवा मीडियम फ्लेमवर पण तुम्ही ठेवू शकता. फिश करपणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. तेल थोडंसं जर वाटलं की थंड झालेलं आहे तर तुम्ही मीडियम फ्लेमवर ठेवू शकता. ही मांदेली फटाफट तळली जातात, वेळ लागत नाही याला. मी गॅस थोडा फास्ट करते आहे. मांदेलीला छान रंग आलेला आहे. ही मांदेली थोडीशी कडक होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. अलगद परतून घ्या हळूवारपणे. लो फिशचा पक्का खवय्या असतो ना तो, ही कुरकुरीत मांदेली अगदी अशीचही अशीच बसून खातो, अगदी काट्यासकट पण खातो. मांदेली जर अगदी बारीक असेल तर ती इतकी कुरकुरीत होते भजीसारखी की पूर्णच्या पूर्ण खाऊन पण गट्टम करणारे लोक आहेत. हे बघा, मस्त फ्राय झाली आहे आपली मांदेली.
बघा किती सुंदर फ्राय झालेली आहेत, मस्त. अशा पद्धतीनेच आपल्याला सारी मांदेली फ्राय करून घ्यायची आहे. मी ही प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेतली आहेत, म्हणजे याच्यातलं अतिरिक्त तेल या टिश्यू पेपरमध्ये सोक होऊन जाईल. फ्रेंड्स, मी तयार केलेली कुरकुरीत मांदेली फ्राय तयार आहे. ही तुम्ही गरम गरम खायला घेतलीत ना तर अगदी कुरकुरीत लागतात, कारण यात आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ चालू असताना तिथे माझा लोगो आलेला असेल, प्लीज लोगोवर क्लिक करा. आपण माझे व्हिडिओ फार आवडीने पाहत आहात, त्याबद्दल शतशः धन्यवाद.